खूप सारे साहित्य जमा करून जर तुम्हाला तेल बनवणं शक्य नसेल, तितका वेळ तुमच्याकडे नसेल किंवा तितकं साहित्य तुम्ही जमा करू शकत नसाल, तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठीच आहे। कारण की या व्हिडिओमध्ये आपण खोबरं तेलामध्ये अशी एक वस्तू ऍड करणार आहोत ज्याने तुमचे जे केस आहेत लांब होतील, दाट होतील। शिवाय याच्या नियमित वापराने तुमचे जे केस आहेत, पांढरे होणारे जे केस आहेत ते सुद्धा स्टॉप होतील, काळे राहतील, आणि जे केस पांढरे झालेले आहेत ते सुद्धा हळूहळू काळे होण्यासाठी मदत होईल। तर हे तेल म्हणजे या तेलामध्ये कोणती अशी वस्तू मिक्स करायची आहे ते पाहू। चला माय टू फॅमिली, कशात तुम्ही सर्वजण? सोलापुरीता या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तुमच्या लक्षात आलंच असेल, तेलामध्ये अशी एक वस्तू मिक्स करायची आहे ज्याने तुमचे जे केस आहेत पातळ केस दाट होतील, जर तुमची वाढ होत असेल केसांची ती लांब होतील, म्हणजे लांबी जी आहे केसांची वाढणार आहे, केस दाट होणार आहे। शिवाय केसामध्ये डँड्रफ वगैरे या ज्या पण समस्या आहेत त्या कमी होणार आहेत। आणि हे तेल जे आहे तुम्ही फक्त केसालाच वापरू शकत नाही तर तुमच्या पूर्ण शरीराला, म्हणजे की तुमची स्किन जर डल असेल तर त्यासाठी सुद्धा हे जे तेल आहे तुम्ही यूज करू शकता। तर यामध्ये आपल्याला ती कोणती वस्तू ऍड करायची आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तर बघा, आपल्याला खोबरं तेल लागणार आहे। अगोदरच मी सांगितलेलं आहे की खोबऱ्या तेलामध्ये ती वस्तू ऍड करायची आहे। तर आपल्याला खोबरं तेल लागणार आहे आणि खोबरं तेलामध्ये ती वस्तू ऍड करायची आहे। आणि ती वस्तू कोणती आहे? तर ती वस्तू आहे रतनज्योत। आता रतनज्योत म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडणार आहे की हे काय नवीन? तर हे नवीन वगैरे काही नाही, तर रतनज्योत ही एक वनस्पती आहे, आयुर्वेदिक वनस्पती म्हणू शकतो, जडीबुटीमध्ये याची गणना होते। तर ही खूप जास्त फायदेशीर वस्तू आहे तुमच्या केसांसाठी आणि तुमच्या स्किनसाठी। बरेच फायदे आहेत, असं नाही की केसांसाठीच फायदेशीर आहे, स्किनसाठीच फायदेशीर आहे, तर याचे मल्टिपल खूप सारे म्हणजे फायदे आहेत। फक्त आज आपण केसांसाठी आणि स्किनसाठी याचा फायदा पाहणार आहोत आणि ती वस्तू तेलामध्ये कशी ऍड करायची, ते तेल कसं यूज करायचं हे सुद्धा मी डिटेल सांगणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की खूप सारे साहित्य जे आहे ते मिळवण्यापासून तुमची सुट्टी होणार आहे या एका वस्तूमुळे। आणि ही वस्तू कुठं मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। तर चला सुरुवात करू ताईंनो। रतनज्योत जे आहे हे सांगितलं तुम्हाला की ही वनस्पती आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहे, जडीबुटीमध्ये याचा समावेश होतो। तर ही वनस्पती आपल्याला खूप जास्त फायदे देते। तर केसांसाठी, आपल्या केसांमध्ये ज्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी याचा वापर आपण कसा करू शकतो? तर तुम्हाला अमेझॉनवरती रतनज्योत मिळेल किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये रतनज्योत मिळेल। ही वनस्पती जी आहे याला जांभळ्या कलरचं किंवा निळसर फूल जे आहे ते येत असतं आणि याचा म्हणजे मूळ जे असतं ते कसं असतं की चॉकलेटी रंगाचं असतं आणि त्याचा कलर जेव्हा आपण हे तेलामध्ये मिक्स करतो किंवा इतर कोणत्याही वस्तूमध्ये मिक्स करतो तर त्याचा कलर जो आहे तो डार्क लाल कलर किंवा चॉकलेटी कलरमध्ये याचं रूपांतर होतं। आता तुम्ही नवरत्न तेल पाहिलं असेल, त्याचा कलर जो असतो लालवट कलर असतो ना, तो कलर आपल्या तेलांना आपल्याला वाटतं की यामध्ये काय मिक्स केलेलं आहे, तर त्यामध्ये हे रतनज्योतच मिक्स केलेलं आहे ताईंनो। तर या रतनज्योतचे फायदे असंख्य आहेत आणि हे आता रतनज्योत आपल्याला मिळवायचं आहे, ऑनलाईन मागवा किंवा तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून मागवा। मी सोलापूरकरांसाठी मी नेहमी सांगते की मधला मारुतीला बाळूगोटेचं दुकान आहे, तिथं तुम्हाला हे आरामशीर मिळून जाईल। शिवाय तिथं जर मिळालं नाही किंवा बाळूगोटेचं जर दुकान बंद असेल तर त्या लाईनला भरपूर सारी दुकानं आहेत, आयुर्वेदिक वस्तू मिळतात, तुम्ही तिथून ते अवेलेबल म्हणजे तिथून मिळवू शकता। तर अशा पद्धतीनं आपल्याला रतनज्योत कुठून मिळेल हे लक्षात आलं। आता याचा वापर कसा करायचा हे पहा, म्हणजे हे कशामध्ये मिक्स करायचं? तर खोबरं तेलामध्ये। तर थंड खोबरे तेलामध्ये मिक्स करण्यापेक्षा तुम्ही काय करा, खोबरं तेल जे आहे ते हलकसं कोमट करा, कोमट करायचंय, गरम नाही तर कोमट करा, आणि त्यामध्ये रतनज्योत साधारणतः 125 ग्रॅममध्ये म्हणा किंवा 4 चमच्यामध्ये जर तुम्ही घालणार असाल तर एवढंसं का पुरेसं आहे, आणि 125 ग्रॅम तेलामध्ये जर घालणार असाल तर तुम्ही अशा मुठीने 2 मुठ म्हणजे आपल्या या 3 बोटामध्ये 2 ते 3 चुटकी यामध्ये घालू शकता। आता हे असं पाना टाईप असतं, तुम्हाला जर पावडर मिळाल तरी काही हरकत नाही, पावडर सुद्धा मिळते आणि असं या पद्धतीनं खोड्या स्वरूपात पाना स्वरूपात सुद्धा असतं, तर हे सुद्धा असं तुम्हाला मिळून जाईल। काही भाग याचा कठीण असतो, काही भाग म्हणजे लेअर्स असतात, याच्या पाना टाईपमध्ये लेअर्स असतात, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते डिटेल इथं। तर अशा पद्धतीनं हे असतं आणि हे कोमट तेलामध्ये घालायचं आणि ते तेल जे आहे ते साधारणतः तुम्ही 1 दिवसापुरतं जर बनवत असाल तर लगेच तुम्ही लावू शकता। जर तुम्हाला जास्त दिवसासाठी बनवून ठेवायचं असेल तर साधारणतः हे 4 महिने तेल जे आहे ते टिकतं, अजिबात वास वगैरे येत नाही। तुम्ही 3 महिने 4 महिन्याचं किती तुमच्या मर्जीने
तुम्ही घालू शकता, कमी जास्त थोड्या प्रमाणात झालं तर काही हरकत नाहीये, तर म्हणजे कमी जास्त झालं तरीही चालून जातं, पण कमी घालू नका, खूप कमी घालू नका, थोडंसं महाग आहे पण खूप कमी वापर करू नका, जेणेकरून तुम्हाला फायदा खूप स्लो मिळेल, तर थोडंसं जास्त घाला आणि मग त्यानंतर नियमित त्याचा वापर करायचा. आठवड्यातून कमीत कमी हे तेल जे आहे ते 2 वेळा लावायचं आहे आणि 2 वेळा लावल्यानंतर व्यवस्थित मसाज, प्रॉपर पद्धतीने मसाज करणं खूप महत्वाचं आहे. मी मसाज काय इम्पॉर्टंट सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये, मी मसाज तुमच्याशी शेअर करते, मसाज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणते. यानं काय होतं की ब्लड सर्क्युलेशन होतं व्यवस्थित आणि त्यामुळे तुमचा जो हेअर फॉल आहे की म्हणा किंवा केस गळतीचं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत जातं. आता नियमित वापरणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता 1 महिना वापरलं सोडून दिलं असं अजिबात करायचं नाही. या नियमित 3 ते 4 महिने वापरा, तुम्हाला याचा फरक जो आहे तो अप्रतिम असा मिळणार आहे. आता हे झालं केसांसाठी. आता स्किनसाठी सुद्धा हे तेल आपण यूज करू शकतो. हेच तेल जे बनवून ठेवलेलं आहे तेच तेल आपण स्किनसाठी सुद्धा लावू शकतो. जेव्हा तुम्ही केसांना तेल लावता, मसाज करता, त्याच वेळेला तुम्ही हाताला, पायाला, चेहऱ्याला हे लावायचं आणि हलक्या बोटांनी व्यवस्थित मसाज करायचंय. बघा यानं होतं काय की तुमच्या चेहऱ्यावरती जे पण डाग आहेत किंवा तुमच्या चेहऱ्यावरती रुक्ष पण असेल, अजिबात स्किन टवटवीत दिसत नसेल, तर हे तेल तुम्ही नक्की वापरामध्ये घ्या. यामुळे स्किनवरती एक ग्लो येतो आणि डाग जे असतात ते सुद्धा जाण्यासाठी कमी होते. आता पोटातून सुद्धा याचा वापर केला जातो रतनजोचा. आता तो कसा करतात काय करतात हे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार नाही, परत कधीतरी करेन, पण पोटातून सुद्धा रतनजोत घेतलं जातं, याने बरेच विकार जे आहेत ते कमी होतात. तर असंख्य फायदे देणारं हे जे रतनजोतचं झाड आहे, ही रतनजोतची जी वनस्पती आहे ती आपल्यासाठी वरदानच आहे. याचा फायदा तुम्ही नक्की करून घ्यावा आणि या पद्धतीनं नियमित वापरल्यानंतर तुम्हाला फायदा जो आहे तो मिळणारच आहे. तर अशा पद्धतीनं नियमित आजच्या आज वापरायला सुरुवात करा. ऑनलाईन मागवू शकता किंवा दुकानातून घेऊ शकता, तुमची मर्जी. आणि जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही अमेझॉनवरून घ्या, कारण की बाकी ठिकाणे म्हणजे इतर ठिकाणातून जर घेतलात तर त्याची गॅरंटी जास्त प्युअर असेल अशी काही गॅरंटी मला तर वाटतं की नसणार आहे, कारण की बऱ्याच वस्तू आजकाल आयुर्वेदिक म्हणून विकल्या जात आहेत, त्यामुळे शक्यतो तुम्ही अमेझॉनवरूनच याची ऑर्डर करा. नाही म्हटलं तर सरळ सरळ तुम्ही आयुर्वेदिक दुकानातून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने याचा नियमित वापर सुरू करा, तुम्हाला फायदा जो आहे तो मिळणारच आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मी खूप सोप्या सोप्या टिप्स तुमच्याशी शेअर करते, सोपे सोपे व्हिडिओ सुद्धा घेऊन येत असते, आणि म्हणजे ज्यांना अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ असतात, आणि जे पूर्ण डीपमध्ये सगळ्या काही प्रोसेस करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ असतो त्यांच्यासाठी सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ असतात. सगळं काही डिटेल पण असतं आणि शॉर्टमध्ये सुद्धा असतं. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा, व्हिडिओला लाईक करा. तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल, तर आशा करते चॅनलला सबस्क्राईब केला असेल, व्हिडिओला लाईक केला असेल. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.